आज आज की तारीख काय आहे रे? आज की तारीख, ओके ओके ठीक है। आज की तारीख काय आहे? 7 फेब्रुवारी, बरोबर आहे? 7 फेब्रुवारी, फेब्रुवारी बरोबर आहे। काय आहे रे आज? सांग रे बाबा, आज काय आहे? काय आहे आज? हा, राजेश्री मॅडम म्हणतात रोज डे शिव भक्तांनी गुलाबाचं फूल टाकलं। अजून कोण आहे? शैलेश सर रोज दे, प्रतीक्षा म्हणे रोज दे। अरे आदर्श काय घ्यायचं? लव डे आहे। अरे लाजा वाटू दे आपल्याला, काय आदर्श घ्यावा आपण? अरे 7 फेब्रुवारी महिलांनी आदर्श काय घ्यावा? रोज डेचा। अरे 7 फेब्रुवारी हा रमाबाईचा जन्मदिवस आहे, आम्ही विसरलो। अहो, ज्या माणसाने भारताची राज्यघटना लिहिली अशा व्यक्तिमत्वाला मदत म्हणून, त्याला अडचण येऊ नये म्हणून आयुष्यासाठी झटत असणारी व्यक्ती म्हणजे रमाबाई होती। मी नेहमी एक पोस्ट टाकली होती की ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या भारतामध्ये जोपर्यंत एखादी स्त्री आई होताना जिजाऊचे संस्कार आठवत नाही आणि पत्नी होताना रमाबाईचा आदर्श घेत नाही, तोपर्यंत एखादा आदर्श महापुरुष आपल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा जन्म घेऊ शकत नाही। हे खूप महत्त्वाचं आहे, आम्ही आदर्श घेत नाही। अहो बाबासाहेब ज्या संबंधी घडले, बाबासाहेब ज्या संबंधी जेव्हा बाहेर देशामध्ये होते, डॉक्टरेट पदवी घेण्यासाठी घेत होते, घराची तेवढी परिस्थिती नव्हती, घरामध्ये खायला लोक 5 होती, खायला बनवायला 2च होती, 2च भाकरी बनायच्या। मग आपल्या बाबासाहेब गेलेले आहेत बाहेर देशामध्ये नाव कमवण्यासाठी आणि त्यांची बायको इकडे दगडी फोडत आहे। घरी खायला काही नसो म्हणून ओढ्यावर जाऊन पाणी प्यायची। मग खरी माझी हीच, आता याच्यावर कोणी काय कमेंट करेल मला माहित नाही, पण मला तर एवढं माहिती आहे बाबासाहेब घडले त्यांना मदत करण्यासाठी। जर रमाबाई सारखी बाई जर महत्वाची नसती, व्यक्तिमत्व जर, व्यक्ती जर, स्त्री जर त्यांच्या मागे नसती, तर या समाजाला एक आदर्श महापुरुष घडला नसता। तर हे महत्वाचं आहे, हे आदर्श आम्ही घेतलं पाहिजे। अहो दगडी फोडत होती व्यक्ती, उन्हा तणामध्ये दगडी फोडायची, उपाशी राहायची, 8-8 दिवस पाण्यावर दिवस काढायचे। कधीतरी वाचा रमाबाईचं चरित्र, अंगाला काटा नाही मारला तर काय सांगू। तर ह्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत। भले बघा, प्रत्येक स्त्रीने याचा आदर्श घेतला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीने ही गोष्ट जपली पाहिजे। ती संस्कृती आहे, इंग्रजांचे सण साजरे करायचे नाही। तर ह्या आज आपण ज्या दिशेने चाललोय ती दिशा कुठेतरी रॉंग आहे, याचं आपल्याला माहिती असली पाहिजे, बरोबर आहे? कोणी वाचलं नसेल, इथे भरपूर स्त्रिया आहेत, कुठली स्त्री आहे की ज्यांनी वाचलंय? आपली संस्कृती आपण जपली पाहिजे, ठीक आहे? हा, तर या प्रश्नाचं उत्तर सांगा।